जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणाऱ्या ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं कार्य हे विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरव उद्गार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी 100 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल 100 सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचा शुभारंभ बुधवारी डॉक्टर हेडगेव रक्तपेढी इथं रक्तदान शिबिरानं करण्यात आला. याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे बोलत होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आल्यानंतर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचं कार्य हे निश्चितच कौतुकास्पद असं असून 100 जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून 100 पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे. ॲडव्होकेट राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीला फळ मिळवून दिलं अशा भावना यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केल्या. त्यांचं असं आहे, त्यांच्या करिअरला एक माइलस्टोन सारखं आहे. ते येऊन असं आम्हाला रिपोर्ट करतात, जजमेंट कॉपी घेऊन तर जनरेटिव्ह लागलेलं आहे, मी 3 वर्ष अगोदर केलं होतं तपासाच्या वगैरे वगैरे. आणि आमच्या वेगळ्या वेगळ्या लेवलचे रिवॉर्ड सिस्टम आहेत. एकदर इतर एस पी लेवलला असेल किंवा हायला असेल किंवा मॅडम पण ते महिन्यात म्हणून आणि जनरेटिव्ह. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी देखील एखाद्या गुन्ह्यात वकिलानं गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणं हे अतिशय महत्वाचं काम असल्याचं सांगून याकरता खूप मेहनत घ्यावी लागते. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मेहनत करून पीडितांची बाजू मांडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. चांगल्या प्रकारे अतिशय कष्ट करून ॲडमिशन मिळवले त्याबद्दल तुम्ही जरा असेल तर मी कमिशन रेट वाढला की आमचा सुद्धा कमिशन रेट वाढतो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा विषय सांगत आहे. सरांनी यापुढे सुद्धा पहिली सेंच्युरी मारली, दुसऱ्या सेंच्युरीकडे सुद्धा सरांनी वाटचाल करावी. सरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरांच्या प्रयत्नांना आमची नेहमीच साथ. आणि प्रामाणिकपणे या समाजामध्ये कसं काम केलं पाहिजे आणि आपल्याला आपण जे काम करतोय ते काम आपल्या देशाचं आणि समाजाचं काम आहे या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला मी प्रॉसिक्युशन म्हणून काम करत होतो त्यावेळेला सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मला भरपूर सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी आज मी एवढे 100 जन्मठेप आणि 2 फाशीच्या शिक्षा गाठू शकलो. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी देखील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्याचं कौतुक करताना जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करणं अतिशय अवघड असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी काम करून सर्वांसमोर आदर्श ठेवला, आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून ते सातत्यानं कार्यप्रवण राहिले असंही ते म्हणाले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशांत बडवे यांनी केलं, सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं, तर आभार ॲडव्होकेट प्रियंका पाटील यांनी मानले. कार्यक्रमास अशोक संकलेच्या मदन मोरे, किरण सुतार, व्यंकटेश कंचे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, नितीन कवटेकर, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ॲडव्होकेट अजिंक्य जाधव, ॲडव्होकेट अशोक श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती. दरम्यान यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 121 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केलं.